नमस्कार, मी रवी कुमार। जवाब तर तुमको देना होगा बोल सरकार या सदरात नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। काल परवाच्या वर्तमानपत्रात आपण सर्वात मोठी बातमी पाहिली असेल किंवा नसेल, बातमी होती निवडणूक आयोग व भारतीय जनता पक्षाचे साटे लोटे। विचार करा कसे साटे लोटे। माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ही माहिती उघड केली म्हणून त्याला धमकावण्यात येत आहे, त्याच्या आईला धमकी दिली आहे, त्याला धमके देण्यात येत आहे, त्याला धमकवलं जात आहे। निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टी यांचे कसे साटे लोटे आहे। महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सोशल मीडिया सांभाळण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते, ते भाजपच्या कार्यकर्त्याला देवांग दवे या ब्राह्मणाला। विचार करा कोणाला मिळाले, तुम्हाला मिळाले असते का, तुम्ही मिळवता का? बीजेपी किंवा निवडणूक आयोगाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले असते तुम्हाला? सन 2019 विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केलेल्या जाहिरातींवर साईन पोस्ट इंडिया व खाजगी कंपनी या खाजगी कंपनीचा पत्ता आहे। याच कंपनीचा सोशल सेंट्रल ही कंपनी उपकंपनी असून या दोन्ही कंपनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या ITCL राष्ट्रीय संयोजक देवांग दवे यांच्या आहेत। विचार करा या कंपन्यांना आयोगाच्या कामाचे कंत्राट कसे मिळाले, कोणती प्रक्रिया केली, निवडणूक निपक्ष निर्भीड वातावरणात पार पडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य होते किंवा आहे? परंतु जो प्रकार उघड झाला आहे त्यावरून मुख्य निवडणूक अधिकारी आपल्या कर्तव्यात पार पडायला पाडण्यास कमी पडले। बहुजनांनो विचार करा, अशा गंभीर स्वरूपाच्या बातम्या आहेत पुढे येत आहेत। सोडा ना या मनुवाद्यांना, काँग्रेस घ्या किंवा BJP घ्या, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। एक पोस्ट वाचण्यात आली त्याचा मर्म ओळखा। विचार करा, 5% आरक्षण मिळवण्यासाठी 72 गुजर मरण पावले। आपल्याला आरक्षणासाठी बलिदान द्यावं लागतं, आरक्षणासाठी आपल्याला शहीद करावं लागतं। 4% आरक्षण मिळवण्यासाठी 17 जाट लोकांना शहीद व्हावं लागलं। 6% आरक्षण मिळवण्यासाठी 87 पटेलांना मरण पत्करावं लागलं, 87 लोकांना शहीद व्हावं लागलं। आणि राजस्थानमध्ये 3% आरक्षण मिळवण्यासाठी याच राजस्थानमध्ये 15 मीना जातीतल्या लोकांना मरण पत्करावं लागलं, शहीद व्हावं लागलं। विचार करा या सर्व प्रकरणात BJP किंवा काँग्रेस राजकारण करते। तुम्हाला तर 27% आरक्षण देण्यात आले, याचं आरक्षण जेव्हा इम्प्लिमेंट होणार होते तेव्हा काँग्रेसने 40 वर्ष राजकारण केले, 40 वर्ष लटकवले OBC आयोगाला, तरी OBC कर्मकांडात इतका काय गुंतलेला आहे, बाहेर पडायचं नावच घेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 प्रावधान करून ठेवलेले होते, तरी सुद्धा 40 वर्ष लागली। आणि 20-25 वर्ष तुम्हाला आरक्षण मिळाले ते आता संपलेलं आहे। 112 खासदारांना चिठ्ठी लिहिण्यात आलेली आहे, आणि चिठ्ठी कोणी लिहिली माहिती तुम्हाला? एका BJP खासदारानं, त्या खासदाराचं म्हणणं आहे की आमचं या पार्टीमध्ये ऐकून घेतलं जात नाही। त्या खासदाराचं नाव आहे गणेश सिंग, आणि हे गणेश सिंग OBC समितीचे प्रमुख आहेत। ते म्हणतात की माझ्या पक्षात, मी ज्या पक्षाचा खासदार आहे त्या पक्षात माझं ऐकलं जात नाही, म्हणून लोकांना त्यांना अपील केलं त्यांनी, आणि अपीलमध्ये सांगितलं की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहा किंवा ट्विट करा, आरक्षणासाठी हे झगडावं लागतं आहे। म्हणून मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात, मैं तुम्हें चेतावणी दे रहा हूं, तुम्हारा मर्डर भी होगा, बलात्कार भी होगा, सारे आम पीटे भी जाओगे, कोई बचाने नहीं आएगा। तुम लोग टोली बनाकर जमा होगे, नारेबाजी करेंगे, अपने संगठन के नाम से ज्ञापन देंगे, ज्यादा से ज्यादा रास्ते पर जाकर शहर, राज्य या देश बंद करेंगे। तुम्हें क्या लगता है शासन प्रशासन तुम्हारी बात मानेगा, मान लेगा, गिरफ्तारी करेगा? अगर की भी तो फिर क्या न्याय मिलता है? सवाल न्याय का नहीं है, सवाल यह है कि तुम पर अत्याचार होता ही क्यों है? वो इसलिए होता है कि तुम लोग शासन नहीं हो। चुनाव में यही तुम्हारे जाति वाले संगठन कांग्रेस भाजप जैसी पार्टी में बिक जाते हो, अपना करियर बना लेते हो, और तुम लोग उनको अपना नेता मानकर मार खाते रहते हो।
बताओ तुम पर अत्याचार होता है और तुम्हारा कौन सा कांग्रेस भाजपा का नेता पार्टी लाइन से बाहर एक बात भी बोलता है? कितने लोगों ने समाज के लिए बीजेपी कांग्रेस पार्टी छोड़ी? नहीं, ये मी नहीं मानते, ये मान्यवर कांशीराम साहेब मनता वारंवार मनत होते, मतलब वो समाज का नहीं बल्कि पार्टी का वफादार है। हम लोग ऐसे ही इन दलालों के रहते हुए मार खाते रहेंगे। तुम लोग शासन बनना चाहिए क्योंकि शासक कभी मार खाता नहीं। तुम लोगों को शासक बनना चाहिए क्योंकि शासक कभी मार नहीं खाता। बताओ कितने ब्राह्मण ठाकुर बरियों के ऊपर अत्याचार होता है? नहीं होता, क्योंकि वो शासक है और वो शासक इसीलिए है कि तुम्हारे यही संगठन उनको तुम्हारे वोटों से शासक बनाता है। बंद कर दो भाजपा और कांग्रेस को वोट करना। अगर आप नहीं जीतते हो कोई बात नहीं, हराने वाले बन जाओ और समाज का निर्माण करो। यदि सही रास्ते पर चले तो शासक आज नहीं तो कल बन ही जाओगे। तुरता सेवड़स विचार करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका। आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका। आणि दुसरी गोष्ट, तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये कमेंट करा। रविकुमार लाजा परवानगी, नमस्कार।